नमस्कार मैत्रिणींनो, ओम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सिमला मिरची बेसन. त्यासाठी लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेला एक मोठा कांदा, चार चमचे बेसन, चार ते पाच सिमला मिरची स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली, कोथिंबीर, हिंग, जिरे, जिरा पावडर, धणा पावडर, हळद, थोडेसे कोल्हापुरी चटणी, मीठ आणि मोहरी आणि थोडेसे तेल. चला तर मग गॅस चालू करूया आपण. त्यासाठी त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल होतोया. या रेसिपीसाठी थोडेसे तेल जास्त लागते. तेल आपले गरम झालेले आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कांदा घालूया आपण. बारीक चिरलेला कांदा थोडेसे मीठ घालूया. आपल्याला कांदा जास्त भाजायचा नाही. थोडासा कांदा भाजत आला की त्यामध्ये आपण सिमला मिरची घालूया. सिमला मिरची आणि कांदा चांगला भाजून घेऊ. सिमला मिरची आणि कांदा भाजलेला आहे. त्यामध्ये आपण मसाले घालूया. थोडीशी हळद, थोडीशी धणा पावडर, थोडी जिरा पावडर, कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा, घरी बनवलेला आहे. 3 चमचे घालू. तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यामध्ये 4 ते 5 चमचे बेसन घालूया. याला एक चांगली वाफ येऊन देऊ. 1 मिनिट बेसन चांगले याच्यामध्ये शिजून देऊ आपण. वरून थोडीशी कोथिंबीर घालू. एक मिनिट झालेलं आहे. आपण थोडेसे भाजले का बघूया. Thank you.
ही सिमला मिरची अतिशय खायला छान लागते, एकदा नक्की करून बघा। आमची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून आपल्याला एक मिनिटभर चांगले परतून घेऊया। बेसन सिमला मिरची तयार आहे, आपण गॅस बंद करूया। चला मग आपण सर्विंग बॉलमध्ये सिमला मिरची बेसन काढून घेऊ। त्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया। अशी ही तयार आहे आपली सिमला मिर्च बेसन, नक्की करून पहा। मैत्रिणींनो, आजची आपली किचन टिप आहे, भेंडीची भाजी चिकट होत असेल तर त्यामध्ये थोडेसे दही घाला, भेंडीची भाजी चिकट होणार नाही। मैत्रिणींनो, आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।